नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज ए एक प्रेम कथा भाग 61 मध्ये आपण पाहणार आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आदितीने तो कपड्यांचा पसारा आवरला। तो मात्र अजूनही साखर झोपेत होता। तिने तिचं आवरून जाता जाता हळूच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले। आय लव यू सो मच म्हणत ती तिचं आवरून निघून गेली। थोड्या वेळाने योगिता तिचा आवृत्ती तन्वीसाठी आणलेला ड्रेस घेऊन तिच्या रूमच्या दिशेने गेली। तनू तनू, अजून झोपलीस का? ती दरवाज्यावर नॉक करत म्हणाली। आलेस म्हणत तन्वीने दरवाजा उघडला। तनू, हे बघ, तुझ्यासाठी ड्रेस आणलाय, कसा आहे? योगिता तिच्यासमोर ड्रेस धरत, छान आहे, ती कोडेपणाने म्हणाली। काय झालं तनू तुला? तुझा मूड ठीक नाही वाटत मला, योगिता तिच्याजवळ जात म्हणाली। नाही अगं, काही नाही, ती नजर चोरत म्हणाली। म्हणजे नक्की काहीतरी आहे तनू, सांग ना मला काय झालं, तुझा चेहरा काय एवढा उतरलाय? योगिता काळजीने तिला विचारत होती। तनू, मी तुझी कोणीच नाही का गं, सांग ना, कसलं टेन्शन आहे तुला? योगिता, अगं सांगायसारखं असं काही नाही ग, हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते। तनू, तू खोटी बोललीस तरी तुझे डोळे खरे बोलतात। तुला आता ठीक नसेल वाटत तर राहू दे, पण मी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मला सर्व सांगायचं आहे, आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी जाऊन का आता? योगिता म्हणाली। थांब सांगते, तन्वी जड आवाजात म्हणाली। बोल, योगिता तिला समोर बेट वर बसवत म्हणाली। अगं, मी तुला पाठीमागे त्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना, बोलता बोलता तिला भरून आलं। तनू, तू शांत हो आणि नीट सांग, योगिता म्हणाली। अगं, त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, काल त्याने माझी तिच्याशी ओळख करून दिली, तन्वी डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली। तनू, तू म्हणजे तुझं त्याच्यावर प्रेम आहे, ते तू त्याला आधी बोलली होतीस का? योगिता म्हणाली। हो, म्हणजे एक दिवस बोलता बोलता त्याला म्हणाले होते, तन्वी म्हणाली। मग तो काय म्हणाला होता तेव्हा? योगिता म्हणाली। तेव्हा तर तो काहीच बोलला नव्हता, म्हणजे माझ्याकडे पाहून फक्त हसला, आणि काल माझ्यासमोर एका मुलीला घेऊन आला आणि म्हणाला, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करणार आहोत। योगिता त्याच्या तोंडून हे ऐकून मला धक्काच बसला, तन्वी मुसमुस म्हणाली। बरं, आता तू शांत हो आणि आधी त्या मुलाचे विचार डोक्यातून काढून टाक। तनू, तुला एक गोष्ट ठाऊक आहे का? काय? तनू भरल्या नेत्रांनी योगिताकडे पाहून म्हणाली। तुला त्याने नाकारलं ना, ही त्याच्या आयुष्यातली खूप मोठी चूक आहे, पण तुला एक सांगू का, आपल्याला जेव्हा कोणी नाकारतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्यासाठी देवाने कोणीतरी बेस्ट व्यक्ती बनवली आहे, जी आपल्याला लवकरच भेटणार म्हणून, योगिता तिला समजावत म्हणाली। योगिताच्या समजवण्यामुळे तन्वी थोडी नॉर्मल झाली होती। बरं, आता तुझं आवरून कॉलेजला जा, आपण ना संध्याकाळी या विषयावर निवंत बोलू, योगिता तिची समजूत काढत म्हणाली। योगिता, तुझं मी त्यावेळी ऐकायला हवं होतं, तू बरोबर बोलत होतीस, त्याच्या मनात आधी काय आहे ते जाणून घे, पण मीच त्याच्या मनातलं जाणून न घेता त्याच्यात माझ्या भावना गुंतवल्या, ती स्वतःला सावरत म्हणाली। तनू, शांत हो, आणि असं होतं कधी कधी, पण आपण त्याच गोष्टीत अडकून न राहता पुढे जायला हवं ना, योगी तिच्या पाठीवर थोपटत तिला समजावत होती। हो योगिता, तू बरोबर बोलतेस, मी ना आता एक्झाम झाली की पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे, मला आता या कॉलेजमध्ये नाही जायचं, तन्वी तिच्यापासून बाजूला हो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली। बरं ठीक आहे, ते नंतर बघू, आता आधी स्वतःला सावर आणि सर्व विसरून कॉलेजला जा। मी जाऊन ना आता, मला पण आवरायचं, ऑफिसला जायचं आहे ग।
आता आणि आता तू त्या मुलामुळे स्वतःला त्रास घेऊन घेणार नाहीस, मला वचन दे. योगिता तिची समजूत काढत म्हणाली, नाही मी स्वतःला त्रास करून घेणार नाही, जा तू. तन्वी उठून डोळे पुसत म्हणाली. इकडे प्रवीण तिची वाट पाहून त्याचा आवरून खाली आला. श्रीधरराव डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते. मम्मा मला पण नाश्ता वाढ, तो खुर्चीत बसत म्हणाला. अरे योगिता कुठे आहे, ती नाही आली, सुमित्रा म्हणाल्या. अगं ती तन्वीकडे गेली होती, येईल, प्रवीण म्हणाला. तितक्यात योगिता तिचा आवरून खाली आली. तोवर याचा नाश्ता करून झाला होता. योगी लवकर आवरून ये, मी बाहेर आहे. सुमित्रा मी निघतो ग, आता तुला आवरून बाहेर ये म्हणालो असतो, पण तू काय आता माझ्यासोबत ऑफिसला येत नाहीस ना. नशीब असतं बाबा एकाचं, ते प्रवीणची मस्करी करत म्हणाले. तुम्ही पण ना मुलांच्या समोर पण मस्करी काय, सुस्ती तुम्हाला, सुमित्रा राजत म्हणाल्या. प्रवीण मात्र हसत बाहेर निघून गेला. योगिता त्या दोघांचं बोलणं ऐकून गालात हसत पटकन नाश्ता करायला बसली. योगिता अगं हळूहळू, तिची खाण्याची घाई पाहून सुमित्रा म्हणाल्या. योगिता उद्या काय आहे तुला ठाऊक आहे का, सुमित्रा तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. काय आहे उद्या मला नाही माहीत, ती विचार करत म्हणाली. अगं उद्या ना प्रवीण वाढदिवस आहे, सुमित्रा म्हणाल्या. काय, योगिता चकित होऊन म्हणाली. आई मला माहीत नव्हतं, आई आधी का मला सांगितलं नाही तुम्ही, आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो, मी त्याच्यासाठी गिफ्ट तरी आणलं असतं ना, ती तोंडबारीक करत म्हणाली. अगं रोहितने आणि यांनी त्याच्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली आहे, ते तुला ऑफिसमध्ये गेल्यावर कल्पना देतीलच, पण प्रवीणला मात्र यातलं काहीच सांगायचं नाही, नाहीतर उत्साहाच्या भरात बोलशील, आणि त्याच्यासाठी तुला गिफ्ट घ्यायचं असेल तर उद्या जा ना परत ऑपिंगला. बरं ठीक आहे आई, आता जाते मी, नाहीतर साहेब लेट झाला म्हणून चिडतील. काय ग योगिता, माझं गरीब बिचाऱ्या लेकरावर आरोप लावतेस, म्हणजे इतरांचं माहीत नाही पण तुझ्यावर तर चिडणं शक्यच नाही, सुमित्रा म्हणाले. म्हणजे आई मला तसं चिडणे नव्हतं म्हणायचं, बरं मी जाते म्हणत ती पटकन जायला निघाली, कारण तिला आता पुढे बोलायचं सुचत नव्हतं. मग कसे चिडतो ग तो तुझ्यावर, त्या तिची मस्करी करत पाठीपागून म्हणाल्या. तिने एक वेळ मागे फिरून त्यांच्याकडे पाहून स्माईल केली आणि बाय म्हणून बाहेर पडली. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.